हॅलो फ्रेंड्स नमस्कार आजच्या भागामध्ये आपल्याला स्क्वेअर मेथड 201 हंड्रेड वन टू नाईन हंड्रेड नाईंटी नाईन या संख्यांची वर्ग करण्याची पद्धती अगदी सोपी पद्धती आपल्याला शिकायची आहे त्याकरता एक एक्झाम्पल एक आपण घेतलेलं आहे टू हंड्रेड थर्टी वनचा स्क्वेअर इज इक्वल टू फिफ्टी थ्री थ्री हंड्रेड सिक्स्टी वन असा येतो आपल्या सोप्या पद्धतीनं सॉल्व करताना पहिल्यांदा नेहमीप्रमाणे टू थर्टी वन हा नंबर लिहून घेतला आहे आपण आणि सोबतच वन प्लेस आणि टेन प्लेसचा नंबर थर्टी वन हा त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे ते अँसर येईल टू हंड्रेड सिक्स्टी टू नंतर जो नंबर आपण ॲड केलेला आहे थर्टी वन त्याचा स्क्वेअर काढून घेतला राईट हँड साईडला तो आला नाईन हंड्रेड सिक्स्टी वन त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला पहा टू हंड्रेड सिक्स्टी टूला टू या मल्टिप्लायरने गुणून घ्यायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे ते ॲन्सर येईल फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी फोर यामध्ये जो आपण स्क्वेअर काढलेला आहे थर्टी वनचा स्क्वेअर त्यामधील वन प्लेसचा आणि टेन प्लेसचा नंबर ॲज इट इज ठेवायचा आणि उरलेला जो नंबर आहे नाईन हंड्रेड प्लेसचा याला ॲड करून घ्यायचं फायव हंड्रेड ट्वेंटी फोरमध्ये अँसर येईल ॲडिशन केल्यानंतर फायव हंड्रेड थर्टी थ्री त्यानंतर इथे मध्ये ओपन एक ऑब्लिक घेतलेली आहे त्या ऑब्लिकच्या नंतर आपल्याला सिक्स्टी वन हा नंबर वन प्लसचा आणि टेन प्लसचा जो नंबर आपण इथे ठेवलेला होता तो जसाच्या तसा लिहायचा आहे ॲज इट इज मग ॲन्सर झालं त्याचं फिफ्टी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी वन यानंतर आणखी एक आपण उदाहरण घेतलेलं आहे नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन हा जो आपल्या एक्झाम्पलमध्ये लास्ट नंबर आपण दिलेला आहे जसं स्क्वेअर मेथड टू हंड्रेड वन टू नाईन हंड्रेड नाईंटी नाईन त्यातील हा लास्ट नंबर आणि त्याचा स्क्वेअर कसा काढायचा ते आपण बघणार आहे नाईन हंड्रेड नाईंटी नाईन हा नंबर घेतलेला आहे त्यामध्ये वन प्लेस आणि टेन प्लेसचा नंबर काय आता नाईन्टी नाईन त्याची ॲडिशन केल्यानंतर अँसर येते वन थाउजंड नाइंटी एट त्यानंतर आपण राईट हँड साईडला जो नंबर ॲड केलेला आहे नाईंटी नाईन त्याचा स्क्वेअर काढून घ्यायचा आहे नाइंटी नाईनचा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे नाईन थाउजंड एट हंड्रेड वन यानंतर आता इथे बघा नंबर आपला नाईन हंड्रेड या स्थानातील असल्यामुळं इथे आपण नाईन या नंबरने गुणायचा आहे म्हणजे मल्टिप्लायर हा नाईन हंड्रेड टू थाउजंड या नंबरमधील असल्यामुळं नाईन या मल्टिप्लायरने इथे गुणायचं आहे आधीच्या उदाहरणामध्ये आपण टूने गुणलो होतं ते मी सविस्तर तुम्हाला नंतर सांगणारच आहे तर गुणाकार केल्यानंतर अँसर येत आहे नाईन थाउजंड एट हंड्रेड एटी टू मल्टिप्लिकेशन केल्यानंतरचं अँसर यानंतर बघा जो स्क्वेअर आलेला होता नाइन्टी नाईनचा त्यामधील वन प्लेसचा आणि टेन प्लेसचा नंबर ॲज इट इज ठेवला नंतर उरलेला जो नंबर आहे नाइंटी एट त्याची ॲडिशन करून घेतली आलेल्या गुणाकारामध्ये नाईन थाउजंड एट हंड्रेड एटी टू प्लस नाइंटी एट इज इक्वल टू नाईन थाउजंड नाईन हंड्रेड एटी यानंतर जो नंबर आपण ॲज इट इज ठेवलेला होता झिरो वन त्याला इथे ठेवून द्यायचा आहे युनिट प्लेस टेन प्लेसला आणि मध्ये आपण हॉब्लिक घेतच असतो तर एकंदरीत अँसर असा आलेला आहे पहा ॲन्सर इज नाईन लॅक नाईंटी एट थाउजंड अँड वन अशा पद्धतीने आपण एक ते नऊशे नव्याण्णव फ्रॉम वन टू नाईन हंड्रेड नाईंटी नाईन या नंबरचे पार्ट वन टू आणि थ्रीमध्ये आपण संपूर्ण स्क्वेअर कसे काढायचे ही मेथड अभ्यासलेली आहे इथे महत्त्वाचे एक तुम्हाला गुणक लक्षात ठेवायचं आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये मल्टिप्लायर असं म्हणतो वन हंड्रेड वन टू वन हंड्रेड नाईन करता वन हा गुणक वापरायचा आहे टू हंड्रेड वन टू टू हंड्रेड नाईंटी नाईन करता टू हा गुणक वापरायचा आहे थ्री हंड्रेड वन टू थ्री हंड्रेड नाइंटी नाईन करता थ्री ॲज इट इज बाय प्रोसिडिंग नाईन हंड्रेड वन टू नाईन हंड्रेड नाईंटी नाईनकरता नाईन हा गुणक इथे वापरायचा आहे म्हणजेच तुम्हाला एक ते नऊशे नव्याण्णव या सर्व संख्यांचा स्क्वेअर काढायला सोपा जाईल विद्यार्थी मित्रांनो माझे व्हिडिओ आपणास आवडत असेल तर शेअर नक्कीच करा जेणेकरून सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल उपयोग होईल आणि सर्वच्या सर्व या आधीचे झालेले व्हिडिओसुद्धा आपणाला पाहता येईल परंतु त्याकरता माझ्या चॅनलला आपणास सबस्क्राईब करावं लागेल योग्य ते आपणास वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत राहतील